नमस्कार, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस बीकॉम भाग एक मध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं चालू शैक्षणिक वर्षामध्ये हार्दिक स्वागत सुस्वागतम। सन 2021-22 शैक्षणिक वर्ष 1 ऑक्टोबर पासून आपलं विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार सुरू झालेलं आहे। या शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या बीकॉम भाग एक मध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं महाविद्यालयाच्या वतीनं आणि वैयक्तिक मी प्राध्यापक सुनील जोशी कॉमर्स विभाग यांच्या वतीनं आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। 12वीची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण होऊन आणि आपल्या शैक्षणिक जीवनातील 10+2 टप्पा यशस्वीरित्या पूर्ण करून 3र्या टप्प्यामध्ये शैक्षणिक जीवनाच्या, ज्याला आपण 3+ असं म्हणतो, या उच्च शिक्षणाच्या टप्प्यामध्ये आपण सर्वांनी प्रवेश केलेला आहे। हा प्रवेश करत असताना या शैक्षणिक आयुष्यातील ही 3 वर्ष आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची अशी वर्ष आहेत। आयुष्याची जी संपूर्ण जडणघडण आहे, भविष्यातील आपलं जे व्यक्तिमत्व आहे, ते व्यक्तिमत्व या 3 वर्षाच्या काळात परिपूर्णपणे घडवण्याचा हा काळ आहे आणि त्यामुळं या 3 वर्षाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये आपण आपली सर्वांगीण प्रगती करून घेण्याच्या दृष्टीनं आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे। या 3+ टप्प्यामध्ये प्रवेश करत असताना आपल्याला इथून पुढं जी डिग्री घ्यायची आहे, ज्याला आपण पदवी असं म्हणतो, ती आपण सर्वजण कॉमर्स विषयामध्ये घेणार आहात आणि त्याच्यामध्ये एकूण जो अभ्यासक्रमाचं स्वरूप आहे त्या स्वरूपाच्या संदर्भात आणि महाविद्यालयातील विविध उपक्रमाच्या संदर्भात आपण आजच्या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत। या 3 वर्षाच्या काळामध्ये आपल्याला कोणकोणत्या संधी उपलब्ध होणार आहेत, या 3 वर्षाच्या काळामध्ये आपण कोणकोणत्या उपक्रमामध्ये भाग घेऊ शकता आणि त्याचबरोबर शैक्षणिक विकासाबरोबरच इतर शिक्षणेतर उपक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवून आपलं व्यक्तिमत्व हे 8 पैलू कसं करता येईल, या दृष्टीनं आपल्याला या 3 वर्षामध्ये प्रयत्न करायचा आहे। अर्थात हा प्रयत्न करत असताना शैक्षणिक उपक्रम तर आपल्याकडे आहेतच, पण त्याचबरोबर शिक्षणेतर उपक्रमामध्येही आपण सर्वांनी स्वयंपूर्णरित्या स्वेच्छेनं सहभाग घ्यायचा आहे आणि त्यातूनच आपली आणि महाविद्यालयाची प्रगती त्या ठिकाणी घडवून आणायची आहे। या शैक्षणिक कालखंडातला आपण जर एकूण शैक्षणिक बाजूचा पहिल्यांदा विचार करूया तर 12वीपर्यंत तुम्हाला वार्षिक परीक्षा असायच्या आणि 11वी-12वीचा हा टप्पा पूर्ण केल्यानंतर आता मात्र आपल्याला विद्यापीठीय पातळीवर हे शैक्षणिक जीवन आपलं सुरू होतं आहे आणि विद्यापीठ नियमानुसार इथून पुढच्या काळात आपल्याला जी परीक्षा पद्धती असणार आहे ती सेमिस्टर पद्धती असणार आहे, म्हणजे प्रत्येक वर्षी आपल्या 2 परीक्षा होणार आहे, पहिल्या टर्मसाठी 1 परीक्षा आणि दुसऱ्या टर्मसाठी 2 परीक्षा। त्याच्यासाठी आपल्याकडं प्रत्येक विषयाचे 2 सेमिस्टरचे स्वतंत्र सिलॅबस अभ्यासक्रम विद्यापीठानं तयार केलेले आहे। या शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये आपले एकूण 3 वर्षाचा हा शैक्षणिक अभ्यासक्रम आहे आणि या 3 वर्षातल्या एकूण शैक्षणिक प्रगतीवर आणि तुमच्या परीक्षेतल्या मार्कांच्यावर तुमची जी विद्यापीठाची पदवी आहे त्या पदवीचे गुणांकन अवलंबून असणार आहे। त्यामुळं 12वीला ज्या पद्धतीनं आपण 1 वर्ष फक्त अभ्यास केला आणि 12वीतली परीक्षेतले मार्क हेच आपले संपूर्ण मार्क, गुणपत्रकावरचे मार्क, 11वीच्या मार्काचा फारसा संबंध त्याच्याशी नव्हता, पण आता इथून पुढं मात्र आपल्याला आपलं जे अंतिम गुणपत्रक मिळणार आहे, पदवी प्रमाणपत्र मिळणार आहे, त्याच्यावर मार्कांची जी बेरीज असणार आहे ती 3 वर्षांची बेरीज मिळून तुम्हाला मिळणारे जे मार्क आहेत
ते 1800 पैकी एकूण तुमची परीक्षा या 3 वर्षांमध्ये होणार आहे आणि त्यापैकी मिळणारे मार्क हे तुमच्या त्या डिग्री सर्टिफिकेटवर असणार आहे. त्यामुळे तुमची जी पदवी आहे त्या पदवीवरचे मार्क हे एकूण 3 वर्षाचे असतील आणि त्यामुळे प्रत्येक वर्ष हे तुमचं आता इथून पुढचं 12वीचं वर्ष असेल. कारण प्रत्येक वर्षात तुम्ही जेवढे मार्क मिळवणार आहात ते मार्क पुढल्या वर्षामध्ये ॲड होणार आहेत आणि अशा पद्धतीनं 3 वर्षाच्या मार्कांची एकूण बेरीज भागिले 1800 जे मार्क तुम्हाला पडतील त्या पर्सेंटेज तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. अर्थात आता आपल्याकडे विद्यापीठानं CBCS या प्रकारचा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. त्याला चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम असं म्हटलेलं आहे की तुम्हाला दरवर्षी प्रत्येक सेमिस्टरला 4 क्रेडिट हे प्रत्येक विषयाला असणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला तो अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे आणि त्यानुसार तृतीय वर्षानंतर तुम्हाला जी डिग्री मिळणार आहे किंवा जे मार्कशीट मिळणार आहे ते तुम्हाला ग्रेडवर मिळणार आहे. म्हणजे ग्रेडिंग तुमचं होणार आहे A, B, B+, C, D. तर त्यानुसार हे क्रेडिट बेस्ड आहे, चॉईस सिस्टीम आहे. तुम्हाला विषय चॉईस करायचे आहेत, अर्थात आपल्याकडं तशी चॉईस कुठलीही नाही आहे. जे विषय महाविद्यालयानं पूर्ण घेतलेले आहेत तेच विषय आपल्याला घ्यायचे आहेत. तर आपल्याकडे ही जी नवीन सिस्टीम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्याच्यामध्ये एकूण 6 सेमिस्टर होणार आहेत. प्रत्येक सेमिस्टरमध्ये तुम्हाला 6 विषय असणार आहेत आणि प्रत्येक विषयाचे तुमचे त्या त्या वर्षामध्ये 2-2 भाग असणार आहेत. म्हणजे FYचा जर आपण विषय घेतला, समजा एक विषय आपण इंग्लिश घेतला, तर इंग्लिशचे तुमचे वर्षामध्ये 2 पेपर होणार आहेत. पहिल्या सेमिस्टरला पेपर 1 असेल, दुसऱ्या सेमिस्टरला पेपर 2 असेल. दोन्हीसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तुम्हाला निश्चित करून दिलेला आहे आणि पहिल्या सेमिस्टरमध्ये साधारणतः प्रत्येक विषयामध्ये 4 टॉपिक्स तुम्हाला दिलेले आहेत. दुसऱ्या सेमिस्टरला 4 टॉपिक्स आहेत. पहिल्या सेमिस्टरला शिकलेला भाग दुसऱ्या सेमिस्टरला असणार नाही. त्यामुळं पहिल्या सेमिस्टरमध्ये जो सिलॅबस असेल त्याच सिलॅबसवर तुमची पहिल्या सेमिस्टरची परीक्षा असेल आणि दुसऱ्या सेमिस्टरला जो सिलॅबस दिलेला आहे त्या आधारावर तुमची दुसऱ्या सेमिस्टरची परीक्षा असेल. अशा प्रत्येक वर्षी आपल्या 2-2 परीक्षा होणार आहेत. एकूण 6 सेमिस्टर आपल्याला आहेत आणि या 6 सेमिस्टरच्या माध्यमातून तुम्हाला BCom ही डिग्री पूर्ण करायची आहे आणि त्यामुळं प्रत्येक वर्ष हे आपलं महत्त्वाचं वर्ष आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये मिळणारे गुण हे तुमच्या एकूण गुणामध्ये समाविष्ट होणार आहे आणि त्यामुळं पहिल्यापासूनच आपल्याला अभ्यासाच्या बाबतीत अलर्ट राहावं लागणार आहे. एकूण आपण प्रॉस्पेक्ट जर बघितलं असेल तर आपल्याला प्रत्येक वर्षी हे 6 विषय आहेत. BCom भाग 1 साठी 6 विषय कुठले आहेत हे तुम्ही बघितले असतील, फॉर्ममध्ये तुम्ही भरलेले आहेत. त्याच्यामध्ये बिझनेस कम्युनिकेशन हा पहिला विषय आहे, त्यानंतर फिनान्शियल अकाउंटिंग आहे, बिझनेस इकॉनॉमिक्स आहे, त्यानंतर प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिस ऑफ मॅनेजमेंट आहे, प्रिन्सिपल ऑफ मार्केटिंग आहे आणि इन्शुरन्स. असे एकूण 6 विषय आपल्याला या पहिल्या वर्षामध्ये शिकायचे आहेत. आपला कॉमर्सचा एकूण सिलॅबस जर आपण विचारात घेतला तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आपल्याकडं 3 वर्षामध्ये आपल्याला विषय काही बदलत जाणार आहे. म्हणजे काही विषय जे कॉमर्सकडचे आहेत ते एकेका वर्षापुरतेच आहेत. उदाहरणार्थ प्रिन्सिपल ऑफ मार्केटिंग हा विषय फक्त आपल्याला FY पुरता आहे. SYला हा विषय आपल्याला असणार नाही, SYला त्याच्याऐवजी दुसरा विषय येणार आहे. इन्शुरन्ससारखा विषय आहे की जो फक्त पहिल्या वर्षी आहे, दुसऱ्या वर्षी SYला तुम्हाला तो विषय नाही, त्याच्याऐवजी दुसरा विषय त्या ठिकाणी येईल. TYला त्याच्यामध्ये काही विषय बदलत आहेत आणि त्यामुळं आपल्याकडचा एकूण सिलॅबस जर आपण बघितला तर फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर या 3 वर्षामध्ये आपल्याला वेगवेगळे विषय शिकायचे आहेत. अर्थात हे विषय शिकत असताना या विषयांचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कॉमर्सकडचे आपले हे सगळे जे विषय आहेत ते आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत विषय आहे. विशेषतः आपण आर्ट्स आणि कॉमर्सची जर तुलना केली तर आर्ट्समधले विषय जे असतील, साधारणतः इतिहास, भूगोल यासारखे विषय, भाषा विषय हे काय दैनंदिन जीवनाशी आपल्या निगडीत असत नाही, पण कॉमर्समधले बहुतांशी विषय मात्र हे सध्या प्रत्यक्ष आपण जे जीवन जगतो आहे त्या प्रत्यक्ष जीवनामध्ये आपल्याला उपयोगी पडणार हे विषय. आणि त्यामुळं सिलॅबसच्या दृष्टीनं, अभ्यासक्रमाच्या दृष्टीनं जरी ते त्या त्या वर्षापुरते असले
तरी या वर्षामध्ये आपण शिकलेला अभ्यासक्रम हा पूर्ण आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडणार आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये हे विषय आपल्याला उपयोगी पडणार आहेत आणि त्या दृष्टीनं आपण या विषयांचा अभ्यास करायचा आहे, विचार करायचा आहे. आणि त्यामुळं कॉमर्समध्ये शिकत असताना विषय कुठल्या वर्षी आहे याचा विचार न करता हा प्रत्येक विषय आपल्या आयुष्याला उपयोगी पडणार आहे, आपल्या दैनंदिन भविष्यकालीन व्यवहारामध्ये आपल्याला उपयोगी पडणार हे सगळे विषय आहेत. या दृष्टीनं आपल्याला या विषयांच्याकडे बघायचं आहे. जरी तो एखाद्या वर्षापुरता असला आणि पुढल्या वर्षी तो विषय अभ्यासक्रमामध्ये नसला तरी त्या विषयाचं महत्त्व पुढल्या वर्षी नाही असं नाही. अभ्यासक्रमाच्या दृष्टीनं ते नसेल, मार्काच्या दृष्टीनं नसेल, पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्यक्ष व्यवहारामध्ये उपयोगी असणारे हे सर्व विषय असल्यामुळं अभ्यास करतानाच केवळ एका वर्षासाठी मार्कासाठी म्हणून या विषयांच्याकडं न बघता, त्या विषयाच्या माहितीकडं न बघता आपल्याला भविष्यकाळामध्ये दैनंदिन जीवन अधिक चांगल्या पद्धतीनं जगण्यासाठी उपयोगी असणारे हे सर्व विषय आहेत आणि त्या दृष्टीनं आपल्याला या सर्व विषयांच्याकडं बघावं लागेल. अर्थात या प्रत्येक विषयाचा सिलॅबस नेमका काय आहे त्याची चर्चा आपण उद्याच्या तासाला करणार आहोत. आजच्या तासाला आपण फक्त तुम्हाला सिलॅबसचं स्वरूप काय आहे हे सांगणार आहोत, पण उद्याच्या तासापासून आपल्याला या सिलॅबसमध्ये प्रत्येक टॉपिकमध्ये काय आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय अभ्यासक्रम बघायचा आहे ज्या त्या शिक्षकांच्या माध्यमातून प्राध्यापकांच्या माध्यमातून तुम्हाला त्या त्या विषयाच्या तासाला कळेल. तुमचं एकूण या सेमिस्टरच्या संदर्भातलं टाईम टेबल काय आहे, अर्थात सध्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये हे टाईम टेबल तुमच्या टेलिग्राम ग्रुपला अपलोड केलेलं आहे, टाकलेलं आहे, त्यानुसार आपल्याकडचे जे 6 विषय आहेत त्या प्रत्येक विषयाला सध्या तरी 2-2 तास अलॉट केलेले आहेत आणि त्यानुसार आपले हे सगळे ऑनलाईन लेक्चर सध्या होणार आहेत. कारण एकूण जर आपण गेल्या 2 वर्षातली कोविड महामारीची परिस्थिती बघितली तर गेल्या 2 वर्षामध्ये विशेषतः मार्च 2020 पासून बहुतांशी कॉलेज हे आपलं बंद झालेलं आहे. ऑफलाईन कॉलेज महामारीच्या एकूणच या भयानक स्वरूपामुळं बंद झालेले आहेत, सगळे व्यवहार बंद झालेले आहेत. आणि सध्याचा विचार केला कुठंतरी आपल्याला एक आशा एकूणच या लसीकरणामुळं असेल किंवा इतर दक्षतेमुळं असेल तर हा महामारीचा प्रादुर्भाव सध्या आपल्याला कमी होताना दिसतो आहे आणि त्यामुळं आपलं जे प्रत्यक्ष कॉलेज आहे, वर्ग आहेत, ते प्रत्यक्ष फिजिकल स्वरूपामध्ये साधारणपणे दिवाळीनंतर भरण्याची शक्यता आहे. परंतु आपलं शैक्षणिक वर्ष मात्र आता 1 ऑक्टोबरपासून सुरू झालेलं आहे आणि 1 ऑक्टोबर ते साधारणतः 21 जानेवारी ही आपली फर्स्ट टर्म आहे. त्यानंतर साधारणतः फेब्रुवारीमध्ये आपली परत दुसरी टर्म चालू होईल, ती जून जुलैपर्यंत असेल. तर या 2 शैक्षणिक सत्रामध्ये आपलं हे शैक्षणिक वर्ष विभागलेलं आहे आणि त्यातलं पहिली जी सत्र आहे ते सत्र आता आपलं 1 ऑक्टोबरपासून सुरू झाल्यामुळं प्रत्यक्ष कॉलेज सुरू होईपर्यंत आणि तुमची बहुतांशी ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळं आपण या साधारणपणे दिवाळीपर्यंत तरी किमान किंवा शासनाचे आदेश येईपर्यंत आपण हे जे आपलं शैक्षणिक वर्ष आहे किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम जो आहे तो ऑनलाईन पद्धतीनं घेणार आहोत. अर्थात त्याच्यासाठी मग आपल्याकडं प्रत्येक वर्गाचे टेलिग्राम ग्रुप तयार केलेले आहेत, तुम्ही सर्वजण त्याला सहभाग झाला असाल, जॉईन झाला असाल. तर या टेलिग्रामच्या माध्यमातून आपल्याला ही सगळी लेक्चर्स तुम्हाला टाईम टेबलप्रमाणे बघायला मिळतील. अर्थात त्याच्यामध्ये टाईम टेबल जरी दिलेलं असलं तरी ही सगळी लेक्चर्स आपली ऑनलाईन स्वरूपामध्ये आहेत आणि ती यूट्यूबच्या माध्यमातून आपण सगळी तयार करणार आहोत. म्हणजे 12वीप्रमाणे तुमची ही लेक्चर्स लाईव्ह स्वरूपात होणार नाहीत. त्याचा एक सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे ही जी लेक्चर्स आहेत ती त्या टाईम टेबलच्या वेळापत्रकानुसार तुमच्या टेलिग्रामच्या ग्रुपला अपलोड केल्यानंतर तुम्ही त्यावेळेला ती बघू शकता किंवा तुम्हाला वेळ असेल त्यावेळेला नंतर दिवसाच्या वेळात तुम्हाला ती बघता येऊ शकतात. म्हणजे इथं लेक्चर बघण्यासाठी जी वेळ आहे ती वेळ प्रत्यक्ष टाईम टेबलमधली असणार नाही. टाईम टेबलच्या याच्यानुसार ते टाईम लेक्चर्स टाकले जातील टेलिग्रामच्या ग्रुपवर, परंतु ती तुमच्या सोयीनं तुम्ही बघू शकता. फक्त ती व्यवस्थितरित्या बघणं आवश्यक आहे, त्याच्या आकलन करून घेणं आवश्यक आहे, कारण हा एक वेगळा फॉर्मॅट आहे शैक्षणिक याच्यामधला.
ज्याला आपण ऑनलाईन फॉर्मॅट म्हणतो की या एकूणच महामारीच्या परिस्थितीमुळे आपल्याला प्रत्यक्ष वर्ग घेता येणं शक्य नाही आणि एकूणच महामारीचा प्रसार रोखावा आणि यातून आपली लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी शासनानं या संदर्भामध्ये पुढील आदेश येईपर्यंत ऑनलाईन आपले हे वर्ग सुरू राहणार आहेत आणि त्या दृष्टीनं या टाईमटेबलनुसार आपल्याला पेपर्स लेक्चर्स आपले होतील आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये नेमका सिलॅबस काय आहे त्या सिलॅबसचं एकूण स्वरूप काय आहे आणि प्रत्यक्ष आपले लेक्चर्स हे त्या टाईमटेबलनुसार आपल्याला पाहायला मिळतील. तर यामध्ये आपल्याला परीक्षेचं स्वरूप लक्षात घ्यायला पाहिजे. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपले एकूण दर वर्षी दोन परीक्षा आपल्या होणार आहेत, त्याला आपण सेमिस्टर असं म्हणतो. सेमिस्टर एक आणि सेमिस्टर दोन ह्या बीकॉम भाग एकसाठी आहेत. बीकॉम भाग दोनसाठी तुम्हाला सेमिस्टर तीन आणि सेमिस्टर चार असेल आणि बीकॉम भाग तीनसाठी सेमिस्टर पाच आणि सेमिस्टर सहा. अशा एकूण सहा सेमिस्टरमध्ये तुम्हाला हा सगळा तीन वर्षाचा अभ्यासक्रम शिकायचा आहे. त्याच्यामध्ये आपली जी परीक्षा होणार आहे ती परीक्षा 50 मार्काची असेल प्रत्येक विषयाची. अशी एकूण 300 मार्काची पहिल्या सेमिस्टरसाठी आणि 300 मार्काची दुसऱ्या सेमिस्टरसाठी अशी 600 मार्काची परीक्षा पहिल्या वर्षासाठी आहे. याच्यामध्ये प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे नंतर आपण सिलॅबसचा एकूण आढावा घेताना बघणार आहोत. परंतु ही परीक्षा आत्तापर्यंत म्हणजे कोविडच्या महामारीमुळं जसं गेल्या वर्षी तुमची परीक्षाच होऊ शकली नाही, पण महाविद्यालयाची परीक्षा विद्यार्थ्यांची ही ऑनलाईन पद्धतीनं 50 मार्काचे 25 प्रश्न ऑब्जेक्टिव्ह पद्धतीनं त्या ठिकाणी ऑनलाईन झालेली आहे. तसंच तुमचीही परीक्षा या वर्षीच्या पहिल्या सत्राची ही कशा पद्धतीनं होणार आहे हे सध्या तरी आपल्याला सांगता येणं शक्य नाही. परंतु आपल्याला दोन्ही तयारी त्यामध्ये राहायला पाहिजे की समजा जर कोविडची परिस्थिती आटोक्यामध्ये आली आणि प्रत्यक्ष आपले कॉलेजचे वर्ग सुरू झाले, अभ्यासक्रम प्रत्यक्ष आपले शिकवणे चालू झालं, तर त्याच्यामध्ये आपल्याला कदाचित आपली या वर्षाची पहिल्या सेमिस्टरची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीनं वर्गामध्ये प्रत्यक्ष दीर्घोत्तरी स्वरूपाचे प्रश्न त्याला आपण सब्जेक्टिव्ह म्हणूया तर ती होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. जर कदाचित ही कोविडची परिस्थिती आटोक्यात आली नाही आणि भविष्यात जर काय त्याचा प्रादुर्भाव वाढलाच तर कदाचित परत एकदा विद्यापीठाला या वर्षाच्या परीक्षासुद्धा ऑनलाईन घेण्याचा विचार करावा लागेल, त्याप्रमाणे निर्णय घ्यावा लागेल. अर्थात जी परिस्थिती निर्माण होईल त्यानुसार आपल्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीनं आपल्याला परीक्षेसाठी तयार राहायला लागणार आहे. त्या दृष्टीनं आपल्याला पहिल्यापासून या सिलॅबसमध्ये जो लेक्चर आहे त्या लेक्चर ऐकावे लागतील, त्याचा अभ्यास करायला लागेल, त्याच्यावर नोट्स तुम्हाला काढाव्या लागतील आणि त्यानुसार तुमची ही पहिल्या सेमिस्टरची परीक्षा होऊ शकेल. दुसऱ्या सेमिस्टरला काय स्थिती असेल त्यानुसार आपल्याला त्याचे निर्देश देण्यात येतील, तशा सूचना तुम्हाला तुमच्या ग्रुपवर देण्यात येतील. तर साधारणपणे शैक्षणिक याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला जे सहा विषय आहेत त्या प्रत्येक विषयासाठी तुम्हाला 4 तास एकूण एका सेमिस्टरमध्ये 60 लेक्चर्स आहेत, दोन सेमिस्टरमध्ये मिळून 120 लेक्चर्स आहेत आणि त्याच्यामध्ये हा सगळा अभ्यासक्रम आपल्याला संपवायचा आहे. अर्थात हा शैक्षणिक अभ्यासक्रम संपवत असतानाच आपल्याला महाविद्यालयीन जीवनामध्ये शिक्षणाबरोबरच शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच शिक्षणपूरक उपक्रमामध्ये आपल्याला फार मोठा सहभागाची संधी महाविद्यालयीन जीवनामध्ये उपलब्ध होत असते. आपल्याकडे त्या दृष्टीनं अनेक विभाग कार्यरत आहेत. विशेषतः खेळाच्या बाबतीमध्ये आपल्याकडे क्रीडा विभाग आहे आणि या क्रीडा विभागाच्या माध्यमातून जवळजवळ 25 ते 30 प्रकारचे शासनमान्य खेळ हे विद्यापीठ पातळीवर खेळवले जातात. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना महाविद्यालय पातळीवर त्या ठिकाणी वेगवेगळ्या क्रीडा प्रकारामध्ये संधी उपलब्ध होते आणि त्यातून मग जिल्हा पातळी, विद्यापीठ पातळी, आंतरविद्यापीठ पातळी, राष्ट्रीय अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या त्यांच्या आवडीच्या खेळामध्ये त्या ठिकाणी सहभाग घेता येतो. विद्यापीठाच्या राष्ट्रीय संघामध्ये, विद्यापीठाच्या संघामध्ये, जिल्ह्याच्या संघामध्ये, कॉलेजच्या संघामध्ये आपल्याला सहभाग घेता येतो आणि त्यातून शैक्षणिक क्षेत्राबरोबरच आपल्याकडं असणाऱ्या क्रीडागुणांचा विकास तुम्हाला या क्रीडा विभागाच्या माध्यमातून करता येतो. आपल्याकडं कॉलेजच्या स्थापनेपासून अनेक विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर चमकलेले आहेत. वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या क्रीडा प्रकाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांघिक असतील, वैयक्तिक असतील, इनडोअर असतील, आउटडोअर असतील आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या सुविधा आपल्याकडं उपलब्ध आहेत.
क्रीडांगण आपल्याकडे आहे, त्याचबरोबर इंडोर आपल्याकडे उपलब्ध आहे आणि दोन्ही प्रकारच्या खेळांच्या सुविधा महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहेत. तर त्या सुविधांचा वापर करून आपल्याकडे ज्या क्रीडाविषयक गुण आहेत त्याच्यासाठी आपल्याकडे स्वतंत्र फिजिकल डायरेक्टर प्राध्यापक बी बी पाटील सर म्हणून आहेत. प्रत्यक्ष महाविद्यालयात आल्यानंतर तुम्हाला त्यांची ओळख होऊ शकेल, त्यांचा संपर्क होऊ शकेल आणि अनेक विद्यार्थ्यांना या क्रीडा क्षेत्रामध्ये नैपुण्य मिळवता येईल आणि त्यामध्ये जिल्हा पातळीपासून राज्य पातळी, विद्यापीठ पातळी असेल, आंतरविद्यापीठ पातळी असेल, राष्ट्रीय पातळी असेल, या क्षेत्रामध्ये तुम्हाला क्रीडाविषयक नैपुण्य सिद्ध करण्याची संधी या क्रीडा विभागाच्या माध्यमातून मिळू शकेल. त्याच्यासाठी प्रत्यक्ष सराव महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर घेतला जातो आणि वेगवेगळ्या क्रीडा प्रकारामध्ये आपलं महाविद्यालय सातत्यानं सहभाग घेत असतं आणि खेळाडूंना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये की विशेषतः क्रीडाच्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपलं नैपुण्य सिद्ध करण्याची संधी या क्रीडा प्रकारा विभागाच्या माध्यमातून मिळत असते. त्याचबरोबर आपल्याकडं NSS राष्ट्रीय सेवा योजना हाही एक उपक्रम विभाग आहे की ज्या विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामाजिक उपक्रमांची जाणीव व्हावी, सामाजिक कार्याची आवड त्यांच्यामध्ये निर्माण झावी व्हावी आणि त्याचबरोबर समाजामध्ये कशा पद्धतीनं आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करता येईल या दृष्टीनं विविध उपक्रम या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागाच्या माध्यमातून राबवले जातात आणि आपलं महाविद्यालयातलं हे राष्ट्रीय सेवा योजनेचं विभागाचं युनिट हे जिल्हाच नव्हे तर विद्यापीठ आणि राष्ट्रीय पातळीवर सुद्धा अत्यंत नावाजलेलं हे विभाग आहे की ज्याच्यामध्ये आपल्यातल्या अनेक विद्यार्थी आणि प्राध्यापकांना राष्ट्रीय विद्यापीठ पुरस्कार त्याच्यामध्ये मिळालेले आहेत. या विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शिबिरामध्ये जिल्हा पातळी असेल, तालुका पातळी असेल, विद्यापीठ पातळी असेल, आंतरविद्यापीठ पातळी असेल, राष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या प्रकारची व्यक्तिमत्व विकासाची शिबिरं या विभागाच्या माध्यमातून घेतली जातात आणि त्यामध्ये आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्याची संधी या राष्ट्रीय सेवा योजनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मुलांना उपलब्ध होते. यामध्ये मुलांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा, मन, मनगट आणि मेंदू या तिन्हींचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागाच्या माध्यमातून केला जातो. प्रत्यक्ष तुमचं कॉलेज चालू झाल्यावर किंवा काही दिवसातच तुम्हाला टेलिग्रामवर या विभागामध्ये सहभाग होण्याची संधी तुम्हाला उपलब्ध होईल. त्याच्यासाठी आवश्यक असणारा फॉर्म तुम्हाला उपलब्ध करून दिला जाईल. तो फॉर्म आणि त्याला लागणारी पूर्तता तुम्ही केल्यानंतर तुम्हाला या विभागामध्ये प्रवेश मिळू शकेल. 2 वर्षाचा हा एक विभाग आहे, त्यामध्ये 2 वर्ष तुम्हाला काम करावं लागतं. वर्षातले 120 तास या विभागामध्ये तुम्हाला काम करावं लागतं. त्याच्यामध्ये वेगवेगळे उपक्रम करून दिले जातात आणि त्यातून तुम्हाला 2 वर्षानंतर NSS विद्यापीठाचं प्रमाणपत्र मिळतं आणि त्याचबरोबर तुमचे जे 3rd वर्षाचे अंतिम मार्क आहेत त्या अंतिम मार्कामध्ये 10 मार्क तुम्हाला NSS त्याच्यामध्ये ॲड केले जातात आणि तुमच्या एकूण मार्कामध्ये हे मार्क ॲड होतात आणि त्यामुळं त्या मार्कांचा उपयोग तुम्हाला एकूणच तुमच्या मार्कांची बेरीज वाढवण्यामध्ये, डिग्री ग्रेड वाढवण्यामध्ये मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि विशेषतः या विभागामार्फत अनेक जे सामाजिक उपक्रम राबवले जातात त्यातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर आपल्याकडं NCCचा विभाग आहे की आपल्या महाविद्यालयामध्ये सिनियर विभागाला NCC आहे आणि त्याच्यामध्ये त्याची जी प्रवेश प्रक्रिया आहे ती या वर्षाची पूर्ण झालेली आहे. त्याच्या संदर्भातली नोटीस तुम्हाला टेलिग्रामच्यावर टाकलेली होती आणि त्याच्यानुसार हा उपक्रम या वर्षीचा अभ्यासक्रम त्याचा जो ॲडमिशन प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे. या NCCच्या विभागाच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांच्यामध्ये स्वयंशिस्त यावी आणि त्याचबरोबर त्यांना एक सैनिकी प्रशिक्षण मिळावं यासाठी आणि भविष्यामध्ये नोकरीच्या उत्तम संधी आर्मीमध्ये असेल, पोलीसमध्ये असेल की त्यांना B आणि C सर्टिफिकेट असेल तर त्यांची लेखी परीक्षा त्यांना त्या ठिकाणी सवलत मिळते आणि फक्त शारीरिक पात्रतेवर त्यांना या मिलिटरीमध्ये असेल, आर्मीमध्ये असेल किंवा पोलीस या विविध क्षेत्रामध्ये तुम्हाला उत्तम नोकरीच्या संधी मिळू शकतात आणि त्या दृष्टीनं NCCमध्ये सुद्धा तुम्हाला प्रवेश घेण्याची संधी आहे. त्याच्यामध्येही वेगवेगळ्या प्रकारचा परेड असेल, 26 जानेवारी 15 ऑगस्टसाठी जी परेड असेल त्यानंतर राज्य स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी होणाऱ्या ज्या लाल किल्ल्यासमोरील ज्या परेड असतात त्याच्यामध्ये सुद्धा NCCचा सहभाग असतो.
वेगवेगळ्या राज्यातून विद्यार्थी त्याच्यासाठी निवडले जातात. त्याचबरोबर एन सी सीचे सुद्धा जिल्हा पातळी राज्य पातळीवर जे विद्यापीठ पातळीवर अनेक कॅम्प्स होत असतात त्यातून तुम्हाला व्यक्तिमत्व विकासाच्या अनेक संधी त्या ठिकाणी उपलब्ध होत असतात. त्याचबरोबर आपल्याकडे संशोधनाच्या क्षेत्रामध्ये आविष्कार नावाचा एक उपक्रम विद्यापीठामार्फत राबवला जातो. त्या आविष्कारच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचं रिसर्च वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संशोधन करण्याची संधी विद्यार्थ्यांना प्राप्त होत असते आणि त्याच्यामध्ये या आविष्कार स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला वेगवेगळे संशोधन किंवा ज्याला आपण रिसर्च क्षेत्रामधला अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतो आणि ती एक फार मोठा उपक्रम आपल्या महाविद्यालयामध्ये राबवला जातो. त्याचबरोबर अंतर्गत आपल्याकडं शैक्षणिक अभ्यासक्रम घेत असतानाच गेस्ट लेक्चर असतील, त्यानंतर भित्तीपत्रक असेल, त्यानंतर ग्रुप डिस्कशन असेल, या माध्यमातून सुद्धा तुम्हाला या शैक्षणिक उपक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळते आणि या माध्यमातून एकूणच हे जे शैक्षणिक वर्ष आहे 3 वर्ष तुम्हाला त्यामध्ये आपलं व्यक्तिमत्व विकासाची संधी महाविद्यालयामध्ये उपलब्ध होत असते. त्या संधीचा फायदा आपण जास्तीत जास्त घ्यायला पाहिजे. या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये तुम्ही प्रत्यक्ष सहभाग घ्यायला पाहिजे. शैक्षणिक अभ्यासक्रम तर आपला वर्गामध्ये होईलच, पण त्याचबरोबर या इतर शिक्षणपूरक आणि शिक्षणेतर उपक्रमामध्ये आपण सहभाग घ्यावा आणि त्या माध्यमातून आपण आपलं अभ्यासक्रम या 3 वर्षाचा यशस्वीरित्या पूर्ण करून एक सुसंस्कृत चांगला नागरिक आणि एक चांगला विद्यार्थी म्हणून आपण या महाविद्यालयामधून पदवी घेऊन बाहेर पडलं पाहिजे आणि त्या संदर्भात तुम्हाला लागणारी सर्व प्रकारची मदत ही महाविद्यालयामध्ये सर्व शिक्षकांच्याकडून होऊ शकेल. कुठल्याही प्रकारच्या अडचण तुम्हाला त्याच्यामध्ये येऊ नये या शैक्षणिक याच्यामध्ये, त्या दृष्टीनं आपण सर्वजणच प्रयत्न राहूया. तुमचाही प्रत्यक्ष सहभाग त्याच्यामध्ये असला पाहिजे, तुम्ही त्याच्यामध्ये स्वतः हिरिरीनं भाग घेतला पाहिजे की जेणेकरून आपल्याला या 3 वर्षाची जी शैक्षणिक संधी मिळालेली आहे त्या शैक्षणिक संधीचा चांगला वापर उपयोग करून आपलं भविष्य, आपलं भविष्यकालीन जीवन हे अधिक चांगलं आपल्याला निर्माण करता येईल या दृष्टीची वाटचाल आपल्याला या 3 वर्षामध्ये करायची आहे. त्या दृष्टीनं आपण सर्वजण प्रयत्न करूया. तुम्हाला लागणारं सर्व प्रकारचं सहाय्य हे महाविद्यालयामध्ये उपलब्ध होईल. अर्थात जोपर्यंत ऑनलाईन लेक्चर्स चालू असतील तोपर्यंत काय आपली प्रत्यक्ष भेट होऊ शकणार नाही, ऑनलाईनच्या माध्यमातूनच आपली भेट होईल. परंतु प्रत्यक्ष ज्यावेळेला लेक्चर्स सुरू होतील त्यावेळेला आपल्याला प्रत्यक्ष भेटण्याचा योग होऊ शकेल आणि त्यामध्ये मग आपला प्रत्यक्ष संपर्क, आपल्या अडीअडचणी, आपल्या प्रश्न, आपल्याशी चर्चा आणि एकूणच प्रत्यक्ष अभ्यासक्रम आपल्याला शिकवता येईल. तोपर्यंत आपण हा सगळा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीनं घेणार आहोत. त्याच्या संदर्भातलं टाइमटेबल मागाशी मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या ग्रुपवर टाकलेलं आहे, त्यानुसार आपले लेक्चर्स रोजचे होतील आणि विद्यापीठाकडून भविष्यात ज्या सूचना येतील त्या सूचनानुसार आपलं ऑफलाईन कॉलेज केव्हा चालू होईल, कशा पद्धतीनं चालू होईल याच्या संदर्भातल्या सूचना तुम्हाला त्या ग्रुपवर मिळतील. तर आजच्या दृष्टीनं एकूणच 3 वर्षाची आपली रूपरेखा शैक्षणिक विकासातली या दृष्टीनं आपण आजचं लेक्चर विचारात घेतो. पुढच्या लेक्चरमध्ये आपण यावर्षी आपल्या जो एकूण सिलॅबस आहे 6 विषय आहेत त्यातला विमाशास्त्र इन्शुरन्स हा विषय माझ्याकडं अभ्यासक्रमासाठी आहे, शिकवण्यासाठी आहे. तर या विषयासाठी नेमका सिलॅबस काय आहे आणि त्याच्यामध्ये नेमका कोणता अभ्यास आपल्याला शिकायचा, एकूण 4 टॉपिक आहेत आणि त्या 4 टॉपिकमध्ये नेमका अभ्यासक्रम आपल्याला काय आहे आणि एकूण परीक्षेचं स्वरूप काय आहे याच्या संदर्भात चर्चा आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपल्या घेऊया. तोपर्यंत या ठिकाणी आपण थांबूया. सर्वांनी कोविडच्या संदर्भात शासनानं जे बंधनं आपल्यावर पाळायला सांगितलेली आहेत त्याचं आपण पालन करूया. विशेषतः बाहेर जाताना आपण मुखपट्टी वापरूया. जर तुमचं वय 18 पूर्ण झालं असेल तर तुम्ही लसीकरण तुम्हाला उपलब्ध आहे आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये. जिथं लसीकरण उपलब्ध आहे त्या ठिकाणी जाऊन आपण लस घेऊया, कारण कोविडवर मात आपल्याला करायची असेल तर ही वेगवेगळी सामाजिक बंधनं पाळण्याबरोबरच आपल्याला लसीकरण हा एक सर्वात महत्त्वाचा त्यातला एक भाग आहे की ज्याच्या माध्यमातून आपण या कोविडपासून
महामारीपासून लांब राहू शकू, त्या दृष्टीनं ज्यांना शक्य आहे, ज्यांचं वय 18 पूर्ण आहे त्यांनी लसीकरण करून घ्या, ज्यांचं वय 18 पूर्ण नाही त्यांच्यासाठी अजून कुठलीच व्यवस्था निर्माण झालेली नाही, ज्यावेळेला ती निर्माण होईल त्यामध्ये तुम्हाला ते लसीकरण उपलब्ध होईल. तोपर्यंत आपल्याला सामाजिक अंतर राखायला पाहिजे, सार्वजनिक ठिकाणी जाताना आपल्याला मुखपट्टीचा वापर करायला पाहिजे, वारंवार आपल्याला सॅनिटायझरनं हात धुवायला पाहिजेत, साबणानं हात स्वच्छ धुवायला पाहिजेत, आणि या काळजी घेऊन समूहामध्ये जाताना सुरक्षित अंतर आपण राखलं पाहिजे. या काळजी आपण प्रत्यक्ष जीवनामध्ये घ्यायला पाहिजेत, तरच आपण या महामारीपासून दूर राहू शकू. तर एवढ्या काळजी आपण घेऊया. सर्वांना या नवीन शैक्षणिक वर्षाचे शुभेच्छा, सर्वांचं हार्दिक स्वागत, आणि त्याचबरोबर सर्वांचे आजच्या लेक्चरच्या संदर्भामध्ये सर्वांना धन्यवाद. पुढचं लेक्चर आपण आपलं पुढच्या सोमवारी असेल, आणि त्याच्यामध्ये आपल्याला नेमका सिलॅबस या वर्षाचा काय आहे तो सिलॅबस पहिल्यांदा आपण एका लेक्चरमध्ये समजून घेऊ, आणि त्यानंतर प्रत्यक्ष लेक्चर्स आपली त्या सिलॅबसनुसार चालू होऊ शकतील. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.